हॅलो एवरीवन, तुम्हाला चॅनलवरील हेल्थ टिप्स आवडत असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा, ज्यामुळे येणाऱ्या सर्व हेल्थ टिप्सचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. उन्हाळ्यात सरबत किंवा आईस्क्रीम पार्लरमध्ये आपण फालुदा खातो, त्यामध्ये बेसिकली सब्जांच्या बिया असतात. सब्जा बी हे कायम भिजवलेले खाल्ले जातात, भिजल्यावर हे बी फुलतात. म्हणजेच जर एक चमचा सब्जा बी भिजत घातले तर दीडपट हे फुलतात. या सब्जा बियांमध्ये कार्बोहायड्रेट, ओमेगा फॅटी ॲसिड आणि खनिज भरपूर प्रमाणात असतं. सब्जाचे बी हे शरीरातील उष्णता कमी करतात. सब्जाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट असतं, जे आपल्याला फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतं. तुम्हाला माहिती आहे का की सब्जांचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते? त्याचबरोबर या बियांमध्ये फॉलिक ॲसिड असल्याने केसांची मुळे मजबूत होऊन केस गळती थांबते व केसांची वाढ होते. शिवाय या बियांचे काही साईड इफेक्ट देखील होत नाहीत. तुमचं एक्स्ट्रा वेट असेल तर सब्जा बिया वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यासोबतच ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे आपल्या शरीरातील उष्णता कमी करतं. त्यासोबतच हॉर्मोन्सचा इनबॅलेन्सही व्यवस्थित होतो. सब्जाच्या बियांमुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं, त्यामुळे हार्टसंबंधी प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते. आपण रोज रोज फालुदा खात नाही, तर याचा वापर रोजच्या आहारात कसा करायचा हे आपण पाहूया. तुमचे एक्स्ट्रा वेट असेल किंवा तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल किंवा तुमच्या शरीरातील हीट जास्त प्रमाणात असेल, तर सब्जांच्या बिया तुमच्यासाठी बेस्ट आहेत. यासाठी उन्हाळ्यात आपण जो लिंबू सरबत करतो त्यामध्ये या सब्जा बियांना यूज करायचा आहे. प्रेग्नेन्सीमध्ये याचा वापर टाळायचा आहे. सब्जांच्या बियांमुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो व पोट व्यवस्थित साफ होतं. यासाठी तुम्हाला एक चमचा सब्जा बी कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचा आहे व उन्हाळ्यात दुपारी आपण लिंबू सरबत करताना त्यामध्ये या सब्जा बियांचा वापर करायचा आहे. लिंबू आणि सब्जांच्या बियांचा एकत्र वापर केला तर वजन लवकर कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात जी हीट आपल्या शरीरात वाढते ती देखील कमी होईल. तुम्ही याआधी सब्जांचा बियांचा वापर याआधी केला नसेल तर नक्की सब्जांच्या बियांचा वापर करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच हेल्थ टिप्ससोबत. थँक्यू.